तुमच्या पण ओठांच्या आजूबाजूचा भाग काळवंडलाय का, ओठ काळवंडलेत का, भेगाही पडल्या आहेत का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर सुद्धा नक्की करा। त्वचेची काळजी घेताना ओठांकडे मात्र दुर्लक्ष खूप होतं हो ना, त्यामुळे मग ओठ काळे पडतात, त्यांच्यावर उभ्या भेगा सुद्धा दिसू लागतात। लिपस्टिक लावली तरी मग ती एकसारखी दिसत नाही। आता ओठ काळे पडले असतील तर त्याच्या मागे अनेक कारणं असतात, त्यापैकी एक कारण म्हणजे पाणी कमी पिणं। डिहायड्रेशन होऊन ओठ काळे पडलेले असतात आणि कोरडेही होऊन जातात। दुसरं म्हणजे चांगल्या दर्जाची लिपस्टिक, लिप ग्लॉस किंवा तर लिप लायनर वापरलं नाही तर त्याचाही परिणाम तुमच्या ओठांवर दिसून येतो। म्हणूनच काळवंडलेले आणि भेगा पडलेल्या ओठांना पुन्हा गुलाबी मऊ करायचं असेल तर पुढील काही सोपे टिप्स तुम्ही नक्की जाणून घ्या। चला येऊयात मुद्द्यावर। नंबर वन, ओठांना करा स्क्रब। आपली त्वचा टॅन होऊन काळवंडली असेल तर आपण काय करतो तर त्वचेवर स्क्रब करतो। आता हाच उपाय आपल्या ओठांवर करायचा आहे। ओठांना स्क्रब केल्यामुळे काय होईल तर काळपटपणा तर कमी होईलच, शिवाय त्यावरची डेड स्किन निघून जाते आणि ओठ मऊ होतात। ओठांना स्क्रब करण्यासाठी लिंबाचा रस, मध आणि साखर याचं मिश्रण नक्की वापरा। आता हे मिश्रण ओठांवर हलक्या हाताने तुम्हाला चोळायचं आहे। आठवड्यातून 3 वेळा हा उपाय करा। यामुळे ओठांमधलं रक्ताभिस म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि ओठ गुलाबी दिसू लागतात। दुसरं, साय आणि चणा डाळीचं पीठ या मिश्रणाने ओठांवरती तुम्ही चांगलं स्क्रब करायचं। यासाठी साय आणि चणा डाळ एकत्र करून हे मिश्रण, खूप पातळ नसावं हे मिश्रण, ओठांना मसाज करता येईल असं ठेवा। त्यानंतर ओठ थंड पाण्याने धुऊन टाका आणि साजूक तूप लावून नंतर मसाज करा। हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही करू शकता। तिसरं, लिंबाचा रस। लिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतं आणि काळे ओठ फिके करण्यासाठी मदत करतं। लिंबाचा रस आपल्या ओठांना लावा आणि सुमारे 15 मिनिटं तसंच ठेवा, नंतर पाण्याने वॉश करून घ्या। उत्तम परिणामांसाठी तुम्ही हा उपाय दररोज करू शकता जर ते सूट झालं तर। चौथं, बिटाचा रस। बिटामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी मदत करतात। झोपण्यापूर्वी बीट तुम्ही त्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि ते ओठांवरती लावून रात्रभर ठेवा आणि नेक्स्ट डे वॉश करून घ्या। तुम्हाला परिणाम त्वरित दिसेल। पाचवं, बदामाचं तेल। बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असतं आणि ते काळसर ओठांना मॉइश्चराइज आणि रंग फिकं करण्यासाठी मदत करतं। झोपण्यापूर्वी ओठांना बदामाच्या तेलाने मसाज करा आणि रात्रभर ठेवा। तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा ह्याचा वापर करू शकता। अशा पद्धतीने अगदी सोपे उपाय करून तुम्ही घरच्या घरी ओठ जर काळे पडले असतील तर ते गुलाबी करून घेऊ शकताय। अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। लोकमत सखीच्या इंस्टाग्रामवरती जाऊन आम्हाला नक्की फॉलो करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करा। पाहत रहा लोकमत सखी।